हॅलो बच्चो, आपण इथे बघा क्लास 7 जो सायन्स लेसन आहे 11 नंबर सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा लेसन इथे बघणार आहोत. सेल स्ट्रक्चर आणि मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? तर बघा, सेल स्ट्रक्चर याला आपण म्हणतो पेशी रचना, म्हणजे पेशींची रचना. सेल म्हणजे पेशी, स्ट्रक्चर म्हणजे रचना, पेशींची रचना. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम याला आपण म्हणतो सूक्ष्मजीव. पेशींची रचना आणि सूक्ष्मजीव असं ह्या लेसनचं नाव आहे. हा जो लेसन आहे, आपण पूर्ण लेसन इथे स्टेप बाय स्टेप घेणार आहोत. ती 3 ते 4 व्हिडिओमध्ये आपला हा लेसन इथे कम्प्लीट होतो. आणि या लेसनची जे सर्व पार्ट आहे तुम्ही नक्की बघा, कारण हा जो लेसन आहे हा सर्व पार्ट बघितल्यानंतर आपल्याला लेसन हा व्यवस्थितरित्या हा समजून येईल. ठीक आहे, तर सुरुवात करूया. सुरुवातीला हे सांगते की लेसन ज्यावेळेस मी घेते त्यावेळेस अगोदर ही जी लेसनचे सेंटेन्स असतात इंग्लिशचे, ते सेंटेन्स आपण इथे वाचणार आहोत आणि त्यानंतर त्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तो मी इथे एक्सप्लेन करणार आहे. बघा, व्हॉट इज द नेम ऑफ द मिनिट कंपोनंट्स ऑफ विच इज द बॉडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड. म्हणजे काय? तर सजीवांची जे शरीर असते, लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सजीवांची जे शरीर असते ते ज्या सूक्ष्म घटकांनी बनलेले आहे त्याला काय म्हणतात? आणि इज द नंबर ऑफ दी स्मॉलेस्ट युनिट द सेम इन द बॉडीज ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. आणि या घटकांची संख्या जी आहे ती सर्व सजीवांमध्ये सारखी असते का? हे आपण इथे बघतोय. तर सजीवांचं जे शरीर असतं ते कशाने बनलेलं असतं? तर ते सेलनी बनलेलं असतं, म्हणजे पेशी. वी हॅव लर्न दॅट सेल्युलर ऑर्गॅनिझम इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंडामेंटल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काय? तर पेशीमय शरीराची जी रचना असते ती हे सर्व सजीवांमध्ये त्याचं प्रमुख लक्षण आहे. म्हणजे पेशीमय रचना हे सर्व सजीवांचं प्रमुख लक्षण आहे, प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक. सेल्युलर ऑर्गॅनिझम लर्न दॅट सेल्युलर ऑर्गॅनिझम इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे पेशीमय रचना हे सर्व सजीवांचे प्रमुख लक्षण आहे आणि पेशी ज्या आहेत ह्या सर्व सजीवांच्या रचनात्मक म्हणजे फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंडामेंटल युनिट ह्या रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. सर्व सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक असा मूलभूत घटक आहे. कम्प्लीट द फ्लो चार्ट. आता इथे बघा, एक फ्लो चार्ट दिलेला आहे. तर हा ब्रॅकेट आपल्याला इथे कम्प्लीट करायचा आहे. तर सेकंड ब्रॅकेटमध्ये इथे वर्ड आहे, नंतर सेंटेन्स आहे, नंतर इथे चॅप्टर आहे, बुक आहे. तर बघा, आपण ज्यावेळेस सुरुवातीला ABCD हे लेटर शिकतो, हे लेटर आपण सुरुवातीला शिकल्यानंतर त्या लेटरपासून आपण वर्ड तयार करतो, वर्डपासून आपण सेंटेन्स तयार करतो. ठीक आहे ना? तर बघा, हे ही जी रचना आहे ती कशा पद्धतीने करतात? तर सुरुवातीला आपण इंग्लिशचे काय शिकतो? लेटर शिकतो. मग इथे काय येणार? लेटर येणार. ठीक आहे, एल लिहिते लेटर. त्यानंतर लेटरचं मिळून काय तयार होतं? वर्ड, म्हणजे एक शब्द तयार होतो. या शब्दांचं मिळून काय तयार होतं? एक सेंटेन्स तयार होतं. आणि या सेंटेन्सचं काय तयार होतं? बघा, त्याचं युनिट तयार होतं. आणि त्या युनिटचे नंतर काय होतात? चॅप्टर्स होतात. आणि चॅप्टर्स नंतर बुक तयार होतं. ठीक आहे, तर असं जे स्ट्रक्चर असतं त्याच पद्धतीने आपल्या शरीराचं स्ट्रक्चर असतं. सेल्स असतो, एक सेल असतो, सेलला सेल जोडून अनेक सेल तयार होतात. या अनेक सेल तयार होऊन आपलं बॉडी स्ट्रक्चर तयार होतं. We see the structural organism of a book in the above flow chart. Similarly, there are organism levels in living organism. 2. बघा, म्हणजे काय? तर वरील ह्या तक्त्यामध्ये आपण काय बघितलंय की आपण पुस्तकाची संघटनात्मक रचना या चार्टमध्ये आपण बघितलेली आहे. सिमिलरली देअर आर ऑर्गॅनिझम लिव्हर्स इन ऑर्गॅनिझम. म्हणजे त्याचप्रमाणे आपल्या सजीवांचं संघटन, त्याचप्रमाणे सजीवांची रचनाची पातळी ही असते. ती कशी असते? दीज आर सेल्स, त्यानंतर टिश्यूज, नंतर ऑर्गन सिस्टीम, ऑर्गॅनिझम. म्हणजे काय? तर बघा, सेल म्हणजे काय? पेशी. त्यानंतर टिश्यूज, त्याला मराठीमध्ये ऊती असा शब्द आहे, ऊती. त्यानंतर टिश्यू नंतर काय आहे? ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय, आपल्या शरीराचे बॉडी पार्ट्स, ऑर्गन्स. नंतर ऑर्गन सिस्टीम म्हणजे इंद्रिय संस्था.
आणि ऑर्गॅनिझम, इंद्रिय व इंद्रिय संस्था. ठीक आहे, असे शरीराचे वेगवेगळे आपल्या पातळ्या असतात. सेल्स फॉर्म द बेसिक ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेल जे आहे ते ही सर्व सजीवांची रचना आणि कार्य ही कोण पेशी हे या सेलच्या पातळीवर चाललेले असतात. म्हणजे सेल ही म्हणजे बघा इथे खाली ते सेल आहे, सेल नंतर इथे टिश्यू, टिश्यू नंतर ऑर्गन, त्यानंतर इथे बघा ऑर्गॅनिक सिस्टीम आहे आणि त्यानंतर आपली बॉडी तयार होते. ठीक आहे, सेल फ्रॉम द बेसिक ऑफ अ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इट्स ओनली विथ द हेल्प ऑफ सेल्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी आउट ऑल दिअर डिफरंट लाईफ प्रोसेस. म्हणजेच या पेशींच्या आधारेच, या सर्व पेशींच्या आधारे सजीवांची ही जी जीवनक्रिया आहे ती घडून येत असते. या पेशींच्या आधारावरतीच आपली सर्व जीवनक्रिया इथे घडून येत असते. व्हेअर डू द लाईफ प्रोसेस ऑफ अनसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक प्लेस. म्हणजे एक पेशी सजीवांची जीवन प्रक्रिया कोठे होते तर ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर आपल्या लक्षात आलं तुमच्या सेल आणि सेल्स एका सेलपासून अनेक सेल्स तयार होतात, एकमेकाला जॉईंट होऊन त्याचा टिश्यू तयार होतो, टिश्यू नंतर ऑर्गन, ऑर्गन नंतर ऑर्गॅनिक सिस्टीम आणि त्यानंतर आपली बॉडी. ऑर्गॅनिझम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, इथपर्यंत आपण हा लेसन इथे बघितलेला आहे. आता आपण इथे बघूया, ग्रेट सायंटिस्ट रॉबर्ट हूक हे काय म्हणतात की यांनी जो शोध लावलेला आहे तो कसा आहे की इन 1665 सायंटिस्ट रॉबर्ट हूक ऑब्झर्व अ थिन सेक्शन ऑफ क्रॉक अंडर अ मायक्रोस्कोप. रॉबर्ट हूक या शास्त्रज्ञांनी इसवी सन 1665 म्हणजे 1665 मध्ये एक भुजाच्या झाडाचा पातळ काप घेऊन तो सूक्ष्मदर्शकाखाली बघितला आणि त्यांनी तिथे काय बघितलं तेव्हा त्याला कापामध्ये तो जो पातळ काप आहे त्यामध्ये त्यांना काय दिसलं की इन धिस सेक्शन ही सॉ हेक्झागोनल कंपोनमेंट्स लाईक दोज ऑफ अ बीहाईव्ह. त्यांनी काय बघितलं की त्या कापामध्ये मधमाशीच्या पोळ्यातील जे कप्प्याप्रमाणे त्यांना तिथे काय दिसून आली, रचना दिसून आली, बीहाईव्ह म्हणजे काय मधमाशी, आणि मधमाशीचं जे घर असतं हेक्झागोनल कंपोनंट्स जे असतात त्याच पद्धतीने त्यांना या हे जे भूस आहे त्याच्या कापातील या पापुद्र्यामध्ये दिसून आलं. हिज नेम दोज कंपोनंट सेल्स आणि त्याला त्यांनी या कप्प्यांना त्यांनी काय नाव दिले, सेल्स नाव दिले म्हणजे पेशी नाव दिले. दिस टर्म इज डिवायडेड फ्रॉम द लॅटिन वर्ड सेला. हे जे नाव आहे लॅटिन भाषेतील सेला इथून हे नाव घेतलेले आहे, विच मीन्स स्मॉल रूम. सेला म्हणजे काय तर स्मॉल रूम म्हणजे छोटी खोली होय, लहान खोली होय. इन 1838 द टू सायंटिस्ट एम जे स्केली अँड थिओडोर श्वान, एम जे स्लायडेन अँड थिओडोर श्वान यांनी काय सांगितले की या दोन शास्त्रज्ञांनी 1838 मध्ये सांगितले की बघा इज फॉर्म्युलेटेड अ थेअरी अबाउट सेल्युलर स्ट्रक्चर विच सॅटेड ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल्स अँड द सेल इज फंडामेंटल कंपोनंट्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे जे एम जे स्लायडेन आणि थिओडोर श्वान हे दोन शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी 1838 या साली असे सांगितले की पेशींच्या रचनेविषयी त्यांनी हा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतात त्यांनी म्हटले की सर्व सजीव पेशींपासून बनलेले आहे, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड ऑफ सेल्स आणि पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, ऑल सेल्स अँड सेल इज अ फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय तर विर्षा या सर्व पेशींचा जन्म बघा रुडॉल्फ विर्षाव स्टेटेड दॅट ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्साइटिंग सेल्स. यांनी काय म्हटलंय की 1885 मध्ये रुडॉल्फ विर्षाव यांनी काय म्हटलंय की सर्व पेशींचा जन्म जो आहे हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींपासूनच झालेला असतो असं त्यांनी सांगितले आहे. ठीक आहे, पुढे बघूया.
पुढचा टॉपिक आहे बघा, मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. म्हणजे काय? पेशींचे मोजमाप. मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप करणे आणि त्याचे निरीक्षण करणे, ऑब्झर्वेशन. पेशींचे सेल्सचे मेजरमेंट करणे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणे. इन 1673 अँटॉन वॉन ल्युएनफॉक यांनी काय सांगितलं की असेम व्हेरियस लेन्सेस टू कन्स्ट्रक्ट अ मायक्रोस्कोप. अँटॉन ल्युएनफॉक यांनी 1673 मध्ये विविध भिंग असेम व्हेरियस लेन्सेस विविध लेन्सेस एकत्र करून सूक्ष्मदर्शक हे यंत्र तयार केले. त्यानंतर ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व ल्यू बॅक्टेरियल अँड पोटॅझोन सेल्स अँड द मायक्रोस्कोप. त्यांनी हे जे सूक्ष्मदर्शक यंत्र तयार केले, या यंत्रामध्ये, या उपकरणामध्ये त्यांनी जीवाणू, ही वॉज ऑब्झर्व दॅट बॅक्टेरियल म्हणजे जीवाणू आणि प्रोटोझोन सेल्स म्हणजे काय? जिवंत पेशींचे सर्वप्रथम त्यांनी निरीक्षण केले. त्यानंतर सेल्स आर एक्स्ट्रीमली मिनिट इन साईज. म्हणजे पेशी ह्या अत्यंत सूक्ष्म असतात, एक्स्ट्रीमली मिनिट. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेक आय. त्या आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही, दिसत नाहीत. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर मेजरिंग देअर साईज. म्हणजे काय? तर पेशीच्या आकारमानाचे मोजमाप जे आहे ते नॅनोमीटर आणि मायक्रोमीटर या एककांचा वापर करून केले जाते. बघा कोणते? मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर या एककांचा वापर करून केले जाते पेशींचे मोजमाप. आणि त्यानंतर पुढे बघा, या द कंपाऊंड्स मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल्स. कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे काय? पेशी निरीक्षणासाठी संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा, कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे संयुक्त सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो, ज्यामध्ये अन ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास साईड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ धिस मायक्रोस्कोप. म्हणजे काय? ज्यामध्ये भिंगामुळे काचपट्टीतील त्या ज्या भिंगामध्ये काचपट्टीतील वस्तू कित्येक पटीने आपल्याला मोठ्या दिसतात. आता इथे कंपाऊंड मायक्रोस्कोप इथे दाखवलेला आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोपचे इथे पार्ट्स, इथे वेगवेगळे पार्ट्स इथे दाखवलेले आहे. बघा इथे स्टार्टला इथे बघा बेस आहे, त्यानंतर इल्युमिनेटर आहे, स्टेज, ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस, ट्यूब, त्यानंतर आयपिडिक ऑक्युलर म्हणजे नेत्रभिंग, त्यानंतर कोर्स, फोकस, कॉम याला आपण स्थूल समायोजक असे म्हणतो, आणि फाईन फोकस कॉम म्हणजे काय? सूक्ष्म समायोजक. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, इथे ओनियन म्हणजे कांदा दाखवलेला आहे, आणि या कांद्याचा जो पापुद्रा आहे तो पापुद्रा वेगळा करून त्यामधील सेल्स इथे बघितलेला आहे. हा जो प्रयोग आहे तो आपण इथे बघूयात. टेक अ पीस ऑफ सेगमेंट ऑफ ओनियन अँड केअरफुली सेपरेट द थीन स्किन फॉर इट्स कॉनकेव सरफेस विथ द हेल्प ऑफ फोरसेप्स. म्हणजे इथे काय सांगितले आहे की बघा, इथे एक कांदा घेतलेला आहे, कांद्याची एक फोड कट करून घेतलेली आहे, आणि त्याच्या खोलगट भागात असणारा पातळ पापुद्रा, त्याच्या आतील भागामध्ये असणारा पातळ पापुद्रा तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. चिमट्याने अलगत हा वेगळा करा व तो काचपट्टीवर घ्या, एका काचेच्या पट्टीवरती तो घ्यायचा आहे. हेल्प द फोरसेप म्हणजे चिमट्याने वेगळा करा आणि कुठे घ्या? तर एका काचेच्या पट्टीवर घ्या. प्लेस अ मेम्ब्रन्स ऑन अ ग्लास स्लाइड अँड पुट द ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. काचेच्या पट्टीवर घ्यायचा आणि त्याच्यावरती पाण्याचा थेंब टाकायचा आहे. टेक केअर दॅट द मेम्ब्रन्स डज नॉट गेट फोल्डेड व्हाईल प्लेसिंग ऑन द स्लाइड. काळजी काय घ्यायची? हे करताना त्या पापुद्याला घडी पडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता यावरती काय करायचं आहे की पुट अ ड्रॉप ऑफ अ डिल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन ऑर इरोसन ओव्हर इट अँड ऑब्झर्व अंडर द 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. पुढे काय सांगितलेलं आहे की यावरती आयोडीनचा किंवा इओसिनचा काही थेंब टाकायचा आहे, इओसिन ओव्हर इट अँड ऑब्झर्व अंडर द 10x. म्हणजे काय? तर याच्यामध्ये इओसिनचा किंवा आयोडीनचा थेंब टाकायचा आहे, विरळसा छोटासा,
एक थेंब टाकायचा आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या खाली 10x भिंगा खाली 10+ जो भिंग आहे जाड असा भिंग जे आहे त्या भिंगाच्या खाली हे याचं निरीक्षण करायचं आहे. डोंट फॉरगेट टू पुट अ ओव्हर स्लीप ओव्हर द ओनियन स्किन ऑन द स्लाइड बिफोर प्लेसिंग इट अंडर द मायक्रोस्कोप. काय म्हटलंय की ते त्या भिंगाखाली आपल्याला 10+ भिंगाखाली बघायचं आहे आणि त्याच्या अगोदर पापुद्र्यावर आच्छादन कास ठेवायला विसरायची नाही. त्या पापुद्र्यावरती वरून कास ठेवायला आपल्याला विसरायची नाही. इन द सेम डे ऑब्झर्व द सेल ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक लिव्ज बार्क रूट टिप्स एक्सेट्रा. याप्रमाणे वरील प्रमाणे कृती करून वनस्पतीच्या विविध भागातील आपल्याला पेशींचे जसे पान खोड साल ह्याचे पण निरीक्षण करता येते. लिव्ज बार्क रूट टिप्स एक्सेट्रा. डू यू रिमेंबर दॅट लास्ट इयर यू हॅड ऑब्झर्व द अमोनिया अँड पेरमोनियम दॅट आर फाउंड इन वॉटर. मागच्या इयत्तेमध्ये तुम्ही पाण्यातील अमीबा आणि पॅरामेशियम यांचे निरीक्षण केलेले आहे. ठीक आहे, लक्षात आलंय. हा जो प्रयोग आहे बघा कांद्याच्या पापुद्र्याचा अगदी सोपा प्रयोग आहे. कांद्याची फोड घ्यायची आहे, त्यानंतर कांदा कट केल्यानंतर त्या फोडीमध्ये आतल्या साईडनं जो कांद्याचा पात्र असा पापुद्रा असतो तो पापुद्रा बाजूला करायचा आहे. तो एका काचेवरती घ्यायचा आहे. काच तो पापुद्रा फोल्ड होता कामा नये त्यावरतीच पाण्याचे एक दोन थेंब टाकायचे आहे. त्यानंतर तो पापुद्रा काय करायचा आहे आपल्याला एका तो पापुद्रा आपल्याला याच्यावरती माय 10x भिंग म्हणजे 10+ची मोठी जो भिंगाची काच आहे त्याच्यावरती ठेवायचं आहे मायक्रोस्कोपची. ती काच त्यावर ठेवून मायक्रोस्कोपमधून आपल्याला ते बघायचं आहे. तर आपल्याला कांद्याच्या पापुद्र्याचे सेल्स अशा पद्धतीने तिथे दिसतात. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो टॉपिक इथे बघितलेला आहे सेल स्ट्रक्चर सेल कसा तयार होतो ते आपण इथे बघितलेलं आहे. या लेसनची जी प्रस्तावना आहे सुरुवात आहे ती आपण इथे बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इथे बघा सेल साईज इथे बघणार आहोत. हा आपला नेक्स्ट टॉपिक राहील. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही मला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.